श्रोते हो नमस्कार। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहा भाग आठ। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण, जगद व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा। सकळ देवा आदि देवा कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा। चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणा करा, सहस्रपादा सहस्र करा क्षीरसागरा शेष नयना। कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ति, भवतारिका धरित्याक्षिती वामन मूर्ति त्रिविक्रमा। अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना। वसुदेव देवकी नंदना बाळ रंगना बाळ कृष्णा, तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावा जी चरणी। हे चिकरित से विनवनी भवबंधनी सोडवावे। या भागात देवानी साम्य स्थितीचे वर्णन केल्यानंतर अर्जुनाला सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत काही शंका निर्माण झाल्या आहेत, त्यांचे निरसन श्रीकृष्णांनी केले आहे। तव कृष्ण म्हणते पार्था, जया मोक्ष सुखी असता तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे का। परी येतुले हेची एक घडे, जे माझारी विसावावे पडे तेही परी ऐसे निसुरवाडे। जो देवा नाही एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता। सोहम सिद्धिते परी ते तुला वेग नव्हेची, मनोनी विसावा तरी निकाची। पाठी मोक्षु तव तैसाची ठेविला असे। तेव्हा कृष्ण म्हणाले, पार्था ज्याला मोक्षाची प्रबळ इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून अन्य गती आहे काय, पण एवढे मात्र आहे की त्याला मध्ये मुक्काम केला पाहिजे। पण त्या ठिकाणीही देवादिकांना अप्राप्य अशा सुखाचा तो वाटेकरी होतो। जर त्याने झटून अभ्यास करून जलद प्रवास केला असता तर आयुष्य संपण्यापूर्वीच तो मोक्ष सिद्धी पावता, पण तितका ज्याचा वेग नाही त्याला विसावणे निश्चयाने पडणार। त्याचप्रमाणे त्याला अखेर मोक्षही निश्चयाने ठेवलेलाच आहे। ऐके कौतिक हे कैसे, जे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामू। मग तेतेची जे अमोग अलौकिक भोग भोगिता ही सांग कांटाळे मन। हा अंतरायो अवचिता का ओढावला भगवंता, ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य। पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी, लांबा उगवे आगरी विभव श्रेयेचा। जया ते नीती पंते चालिजे सत्यधूत बोलिजे, देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी। वेद तो जागे शुरू जया व्यवसाय निजाचारू, सारा सार विचारू मंत्री जया। जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते ग्रह देवता आधी रुद्धी। ऐसी निज पुण्याची जोडी वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्म तो सुरवाडी योगच्युतू। त्या योग भ्रष्टाचे किती कौतुक सांगावे। ऐक, ज्या लोकाच्या प्राप्तीसाठी 100 यज्ञांचे कष्ट करावे लागतात तो लोक ह्या मोक्षच्युला अनायासे मिळतो। तेथील दिव्य व फलदायी भोग भोगता भोगता त्याचे मन कंटाळते। ते दिव्य भोग भोगीत असताही देवा काय मी चुकलो, जेणेकरून हे भोग माझ्या मागे लागले असा त्याला सारा पश्चाताप होत असतो। नंतर तो फिरून मृत्यूलोकात जन्म पावतो, पण ते कुळ म्हणजे सर्व धर्मांचे बाहेर घरच होय असे असते। आणि भात कापणीत पडलेल्या बियांचा जसा जोराने तेथे लांबा उगवतो तसे त्याचे जोरदार ऐश्वर असते। जे कुल नीतिमार्गाने चालणारे सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि यथाशास्त्र वर्तन करणारे, वेद जेथे नित्य जागा आहे, स्वधर्माचरण हा ज्याचा व्यवसाय आणि सारासार विचार हा जेथे मंत्री आहे, ज्या कुळातील चिंता ही ईश्वराची पतिव्रता होऊन राहिली आहे व हृद्याधिक हाच ज्याच्या घरात देवता रूपाने नांदत आहे, अशा पुण्यशील व सर्व सुख समृद्ध कुलामध्ये तो योग भ्रष्ट जन्म घेतो। अथवा ज्ञान अग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत, जे सिद्धांतीची या सिंहासनी राज्य करती त्रिभुवनी, जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या, जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्य फळी। तया योगी यांच्या कुळी जन्म पावे, मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे। सूर्या पुढे प्रकटे प्रकाश जैसा, तैसी दशेची वाटन पाहता वयसेची या गावान येता।
बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते ती सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुहे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करिती सदा अमरी भाट होई जे मग मृत्यु लोकांते वाणिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे जे परब्रह्म रूप यज्ञातील याज्ञिक असून ज्ञानाग्निमध्ये हवन करणारे व महामुख हेच कोणी क्षेत्र शेत तेथील वतनदार आहेत. ब्रह्मसिद्धांताच्या आसनावर आरूढ होऊन जे त्रिभुवनावर राज्य करतात किंवा जे संतोषरूप वनश्रीमधील मधुर ध्वनी करणारे कोकिलच आहेत जे विवेकरूप वृक्षाच्या छायेखाली बसून अविनाशी फलाचे भोगते आहेत अशा योग्यांच्या कुळात त्याला जन्म येतो. सूर्योदयापूर्वीच जशा दिशा प्रकाशित होतात त्याप्रमाणे योग्य वयोमर्यादेच्या पूर्वीच ज्ञानरूप सूर्याचा अरुणोदय त्याचे ठिकाणी दिसतो. अधिकार संपन्नता वय वगैरे कोणत्याही गोष्टीची वाट न पाहता लहानपणातच त्याला सर्वज्ञता येते. स्वयंभू बुद्धिमत्तेच्या योगाने सर्व विद्या त्याला प्राप्त होतात आणि त्याच्या मुखावाटे शास्त्रे आपोआप जन्म पावतात. देवांनाही ज्या कुळात जन्म घेण्याची इच्छा असते व ज्यासाठी ते स्वर्गात जप तपादी करीत असतात व अर्जुना स्तुती पाठक होऊन ज्या कुळाचे वर्णन करण्याची इच्छा देवांनाही व्हावी अशा कुळात ते जन्म पावतात. आणि मागील जे सद्बुद्धी जे तजीवित वा जाहली होती अवधी मग ते चिपुडती निरवधी नवीला आहे ते तर सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरु गम्य हन ठाय ते तर सौरसे वीन जाय बुद्धी तयाची बळीये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे ऐसे नेनो काय पैसे तया तेची की जे अभ्यासे समाधी घर पुसे मानसाचे जाणी जे योग पीठींचा भैरव काय हा आरंभ रंभेचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला हा संसार उमानिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळीचे धरीजे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी हून काढिला दिसे तेने माने रुणला साधक दशे पूर्वजन्माचा आयुष्य भानू असताच गेला त्यावेळची जी सद्बुद्धी तीच येथे त्वरित उत्पन्न होते. त्यावेळी आधीच दैववान व पायाळू आणि त्यात डोळ्यात दिव्यांजन घातलेल्या पुरुषास जसे भूमीतील द्रव्य सहज दृष्टीस पडते त्याप्रमाणे स्वबुद्धीला अगम्य किंवा गुरुपासूनच ज्यांची प्राप्ती होणे शक्य आहे अशा कठीण सिद्धांतामध्येही त्याची बुद्धी श्रमा वाचून प्रवेश करते. बलवान इंद्रिये मनाच्या अधीन होतात मन प्राणवायूशी ऐक्य पावते व तो सहज चिदाकाशात मिळून जातो आणि त्याला योगाभ्यासी आपोआप कसा येतो हे काही सांगता येत नाही. समाधी ही देखील त्याच्या मनाचा पत्ता विचारित येते. हा योग पीठावरील जणू शंकरच किंवा महामंगल कार्याच्या आरंभीची मूर्तमेढ किंवा वैराग्य सिद्धीचा हा मूर्तिमंत अनुभवच अवतरला आहे. हा योग भ्रष्ट म्हणजे संसार मापनाचे मापच किंवा अष्टांग योग सिद्धीचे स्थानच होय. जसा चंदन म्हणजे अमृत परिमळाने धरलेले मूर्तिमंत रूपच होय तसा हा योग भ्रष्ट जणू काही संतोषाची मूर्ती किंवा सिद्ध पुरुषाच्या समुदायातून आलेली एखादी व्यक्ती असा वाटतो. जे वर्ष शतांची या कोडी जन्म सहस्रांची या आडी लंगिता पातला थडी आत्मसिद्धीची मनोनी साधन जाता घवे अनुसरे तया स्वभावे मग आयतीये बैसे राणीवे विवेकाची पाठी विचारिता वेगा तो विवेकूही ठाके मागा मग अविचारणीय ते आंगा घडोनी जाय ते तर मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवन पनसरे आपण पा आपण मुरे आकाशही प्रणवाचा माता बुडे केतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणोनी आधीची बोलू बहुडे तया लागी ऐसी ब्रह्मीची स्थिती जे सकळांगती सी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके तेने बहुधी जन्म मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणोनी उपजत खेवो बुडाली लग्न घटिका आणि तद्रुपतेसी संलग्न लागोनी ठेले अभिन्न जैसे लोपले अभ्रे गगन होऊनी ठाके तैसे विश्वजेत होये मागवते जेत लया जाये ते विद्यमानेची देहे जाहला तो गा कारण कोट्यवधी वर्षांनी व हजारो जन्म उल्लंघून तो आत्मसिद्धिरूप किनाऱ्यास येऊन लागलेला असतो.
म्हणून सर्व साधने स्वभावतःच त्याला येऊन वरतात व मग तो आयताच विचाररूप सिंहासनावर आरूढ होतो. नंतर विचारांच्या वेगामुळे त्याचा विवेकही मागे पडतो व विचारांच्या प्रांतात न येणारे असे जे ब्रह्म तेच आस्वये किंवा अंगे होतो. त्या स्थितीत मनोरूपी मेघ मावळतात, वायूचा वायुपणा नाहीसा होतो व आकाशही आपल्यात लीन होते. त्याचे ओंकार रूपत्वी मी ब्रह्म आहे ही बुद्धी मरून जाते अशा शब्दातील सुखाचा तो स्वामी होतो. तेव्हा त्याचे वर्णन करण्यास शब्द बंद पडणारच. सकल गतीतील श्रेष्ठ गतिरूप असे जे ब्रह्म ते निर्गुणही ह्याच्या रूपाने आकारास आले आहे असे वाटते. त्याने मागील अनंत जन्मात विक्षेप रूप जलातील कचरा दूर केल्यामुळे त्याची लग्न घटिका आत्मप्राप्तीचा समय जन्मताच तळाशी गेली आणि ह्या मुहूर्तावर त्याचे लग्न लागले तो तद्रूप म्हणजे ब्रह्मरूप झाला. जशी अभ्रे गेली म्हणजे गगन जसेच्या तसेच असते त्याप्रमाणे ज्याच्यापासून विवर्तोपादानत्वाने विश्वाची उत्पत्ती होते व जेथेच त्याचा लय होतो असे जे ब्रह्म तेच विद्यमान देहरूपाने हा होतो. जया लाभाची आशा करुणी धैर्य भाऊचा भरवसा घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ काजी एक वस्तू लागी बानवनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी एगा अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा अडकडा झोंबती तपिये चाडा जयाची या जे भजती या भज याज्ञिकांचे याज एओम जे पूज्य सकळां सदा तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व म्हणोनी कर्मनिष्ठा वंदू तो ज्ञानी यांसी वेद्यू तापसांचा आद्यू तपो नाथू पै जीव परमात्म संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परिमहिमा ऐशी पावे म्हणोनी या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होई अंत करणे पंडू कुमरा ज्या लाभाच्या आशेने धैर्यरूप पाहूचा भरोसा धरून कर्मी लोक षटकर्मादी प्रवाहात पडतात किंवा ज्या एका वस्तूच्या प्राप्तीकरिता ज्ञानी पुरुष ज्ञानरूप कवच धारण करून समरांगणात प्रपंचरूप शत्रूशी झगडतात किंवा जिची आशा धरून तपस्वीजन पाय घसरणाऱ्या व निराधार अशा तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरून प्रवास करतात. जे भजकांचे भजनस्थान याज्ञिकांचे यजनस्थान अशा प्रकारे जे सर्वांना सदा पूज्य आहे असे साधकांचे सिद्ध तत्व जे निर्वाण पद तेच तो आपण झाला. म्हणून तो पुरुष कर्मनिष्ठांना वंद्य ज्ञान्यास वेद्य व तपस्व्यांचे आद्यस्थान अतएव तो तपोनात होय. जीव व परमात्मा यांच्या संगम क्षेत्रावर ज्याचे मन नाहले तद्रूप झाले तो शरीरधारी असूनही त्याची अशी योग्यता आहे याच कारणासाठी अर्जुना तू योगी हो असे मी तुला नेहमी सांगत असतो. अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो ते भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे ते मी झालो अनुभवे अखंडित मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे गा तो साचे सुभद्रापती तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनेक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे तेथे आदिला पासुनी पारता ऐके जे ऐसीची आस्था दुनावली हे यदुनाथा भावो सरले की सावियाची मनी संतोषला जे बोला आरिसा जोडला तेने हरिके आता उपलवला निरुपील तो प्रसंगू आहे पुढा जे तशांत दिसेल उघडा तो पालवी जेल मुळा प्रमेय बीजांचा जे सात्विकेचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे निडारले वाफे चतुरचित्ताचे वरी अवधानाचा वापसा लाधला सोनया ऐसा म्हणोनी पेरावया धिवंसा श्री निवृत्तीसी ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माता हात ठेविला ते पुढे बीजाची वाईले मनोनी येणे मुखे जे जे निघे ते संतांच्या हृदय साचेची लागे हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साटो वाटी घ्यावे चित्ताची या अवधानाचे निहाते ने यावे हृदया आतावते हे रिजवतील आयनी ते सज्जनांची ये स्वहिता ते निवविती परिणामा ते जीवविती सुखाची वाहती लाखोली जीवा
आता अर्जुनेसी श्री मुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते ओवीचे नि प्रबंधे सांगेन मी हरिओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितिया भावार्थ दीपिका आत्मसंयमन योगो नाम षष्ठोध्याय। अर्जुन, योगी हा देवांचा देव, माझे सुख सर्वस्व केवळ माझा प्राण आहे असे समज। ते भक्त भज्य व भजन ही त्रिपुटी वस्तुदृष्ट्या मीच झालो आहे। मग तो आणि मी ह्यामध्ये प्रेम आहे ही बोली बोलण्याची सोय नाही, कारण तो म्हणजे प्रत्यक्ष मीच होय। अशा या प्रेमाच्या ऐक्याला जर उपमास देणे झाले तर मी देह व तो आत्मा हीच ती होय। संजय म्हणतो, राजा भक्तरूप चकोरांचा चंद्र, सर्व त्रिभुवनांचा राजा व गुणांचा सागर जो श्रीकृष्ण परमात्मा, तो असे म्हणाला। तेव्हा अर्जुनाला पहिल्यापासूनच योगाभ्यासाचे ऐश्वर्य जाणण्याची असलेली इच्छा दुणावली हे भगवंताला कळून चुकले। यामुळे देवाला मनात सहजच आनंद झाला की अर्जुन हा आपल्या शब्दाचे प्रतिबिंब पाहावे असा अर्थात जोडला आहे। ह्या आनंदाच्या भरात तो पुढील निरूपण करील। तो प्रसंग पुढे असून त्यात शांतरस स्पष्टपणे दिसेल व ज्ञानरूप बीजाचा मुळा उघडा केला जाईल। कारण की सत्वगुणांच्या वृष्टीने अध्यात्मादी मानसिक तापांच्या ढेपा विरघळून जाऊन सहजच चतुर्श्रोत्यांच्या चित्ताचे वाफे तयार झाले। अवधान रूप वापशाची सोन्यासारखी घात साधल्यामुळे श्री निवृत्तीनाथास ज्ञानबीज पेरण्यास उत्कंठा झाली। श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते बीज पेरण्याकरता श्री सद्गुरूंनी माझी चाड्याच्या ठिकाणी मोठ्या कौतुकाने योजना केली व माझ्या मस्तकावर हात ठेवला, किंवा ह्या चाड्यातून त्यांनीच बीज घातलेच करे। म्हणून माझ्या मुखातून जे जे काही निघाले ते संतास पटावयाचेच, हे आता असो। देव पुढे काय म्हणाले ते सांगू, परंतु ते बोल मनाचे कान करून ऐका, बुद्धीच्या डोळ्याने पहा व चित्त देऊन त्याच्या मोबदल्या हे शब्द घ्या। श्रवणाच्या हाताने हृदयात साठवा, म्हणजे तुम्हा सज्जनांच्या चित्तास ते संतोष देतील, ह्याने सोयीत साधेल, हानीपासून मुक्तता पावाल व जीवांवर सुखाचा वर्षा होईल। आता अर्जुनाला श्री मुकुंद जो सहज विनोदाने उत्कृष्ट उपदेश करतील तो मी तुम्हास ओवी छंदाने ऐकवीन, असे महाराज म्हणतात। अध्याय 6 समाप्त। श्लोक 47 ओव्या 497। या अध्यायास आत्मसंयमन योग असे नाव आहे। हा अध्याय म्हणजे गीतेचे सार आहे। ओवी क्रमांक 1-38 हा योगाचा विषय ज्ञानदेव मराठी भाषेत मांडत आहेत। ही मराठी भाषा अमृताहून मधुर आहे। जे अरूप आहे त्याला रूप देण्याचे सामर्थ्य या भाषेत आहे। गीता म्हणजे भगवंतांनी अर्जुनाचे निमित्त करून केलेले ब्रह्मरसाचे पारणे आहे। या गीता ग्रंथाच्या वाचनाने श्रवणाने मननाने साधकाची जी अवस्था होते ते साधकाचे भक्ताचे भाव ज्ञानदेव इथे व्यक्त करतात। ओवी 39-107 योगाभ्यासाचा अधिकारी। श्रीकृष्ण सांगतात, एकाच गावाला दोन निरनिराळ्या मार्गाने जाता येते, किंवा एकाच माणसाला दोन निरनिराळ्या नावाने हाका मारतात। तसेच निष्काम कर्मयोग व कर्मसन्यास ही नावे निरनिराळी असली तरी एकाच ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारी आहेत। खरा निष्काम कर्मयोग हा संन्यासीही आहे, कारण संकल्पाचा संपूर्ण त्याग हाच संन्यास। तो निष्काम कर्मयोगाच्या ठाईही असतोच। ज्याला अशा उच्च कोटीस योगरूप जायचे असते त्याने कर्माचरणापासून सुरुवात करून यमनियमादी अष्टांग योगाच्या पायऱ्यांनी गेले पाहिजे, म्हणजे समाधी स्थितीपर्यंत ब्रह्मैक्य स्थिती पोहोचता येते। अशा योगारूढ पुरुषांच्या पुढे विलासाची मातपरी उरत नाही। त्यांची इंद्रिये जरी व्यवहार करताना दिसली तरी ते अंतर्यामी क्रियाशून्य असतात। ही स्थिती ज्याने त्याने प्राप्त करून घ्यावी। स्वतःचा उद्धार स्वतःच करावायचा आहे। मी अमुक आहे हे स्फुरण टाकले की त्याची उद्धार क्रिया सुरू होते। यासाठी मिथ्यादेहाचा अभिमान संपूर्ण नष्ट व्हावा लागतो। परमात्मा बाहेरून येणारा नसतो, तोच स्वतः परमात्मा आहे। अहम ब्रह्मासी असा त्यास जसा त्यास अनुभव येतो ही अद्वैत स्थिती प्राप्त झाल्यावर सुख दुःखही त्याच्या पुढे येत नाहीत। विश्वातील सर्व पदार्थ परप्रमाणे व्यापलेले आहेत अशी दृष्टी त्यास प्राप्त होते। अर्जुन या नात्याचे ज्ञानदेव कृत वर्णन ओवी क्रमांक 108-161। अर्जुन कसा आहे तर भक्तिरूपी बी पेरण्यासाठी उत्तम जमीन शेत आहे, म्हणून तो कृष्णाच्या कृपेला प्राप्त झाला। श्रीकृष्ण अर्जुन या नाते संबंधाच्या उदात्त प्रेमाचे रसाळ वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केले आहे।
म्हणजेच भगवंताच्या आनंदाचे दुसरे रूप आहे. ओवी क्रमांक 162 ते 189 योगाभ्यासाची सिद्धता कशी करावी याचे वर्णन 11व्या श्लोकात आहे. त्यावर माऊलींनी असे निरूपण केले, योग मार्गाचा अभ्यास करण्यासाठी निवांत व रम्य स्थानाची आवश्यकता. त्या ठिकाणी पूर्वी संतांनी वास्तव्य केलेले असावे. अशा ठिकाणी साधकाने एकाग्र चित्त करून सद्गुरूचे स्मरण करावे व अभ्यासास सुरुवात करावी. अशा ठिकाणी सुंदर वनस्पती असावी, निर्मल निरंतर वाहणारे झरे असावे. ओवी क्रमांक 190 ते 325 भगवंतांनी अर्जुनाला कोणते आसन कसे घालावे हे सांगितले. त्यातील मूलबंध, जालंधर, उडियान हे 3 बंध सांगून कुंडलिनी जागृत करून साधकाला कोणते अनुभव येतात, त्याची शरीरकांती सुवर्णासारखी कशी होते, अष्टमहा सिद्धी प्राप्त झाल्यावर तरी त्यात अडकून न पडता तो ब्रह्मैक स्थितीपर्यंत कसा पोहोचतो याचे विस्तृत वर्णन आढळते. हे सारे वर्णन म्हणजे ज्ञानदेवांचे प्रचितीचे बोलणे आहे. बुधद्वारातील शिवनीपाशी आधार चक्र, लिंगापाशी स्वाधिष्ठान, नाभीजवळ मणिपूर चक्र, हृदयापाशी अनाहत, कंठापाशी विषुधारक, 2 भुवयांच्या मधोमध आज्ञाचक्र, मस्तकात सहस्रदल, हृदयातील वायूला प्राणवायू, गुणद्वारातील वायूला अपानवायू, नाभीपाशी समानवायू, कंठात उदानवायू, सर्व शरीरात खेळणारा व्यानवायू, प्राणवायूची येजा, इडा व पिंगला या 2 नागपुड्यातून होते. इडा व पिंगला यामध्ये सुषुम्ना नाडी असते. डाव्या नागपुडीस इडा चंद्रनाडी व उजव्या नागपुडीस पिंगला सूर्यनाडी म्हणतात. या 3 नाड्या व 6 चक्रात कुंडलिनीचे भ्रमण असते. कुंडलिनीचा प्रवास ऊर्ध्वगामी असतो. एक एक चक्र भेदून ती वर वर जात असते. मूलाधार चक्रातून स्वादिष्ठान चक्राने अनुभूती येते. मूलाधार चक्रातून स्वादिष्ट चक्राने मग पुढे मणिपूर चक्राला भेदून हृदयापाशी असणाऱ्या अनाथ चक्रापाशी आली की साधकाला नादाची अनुभूती येते. पुढे विशुद्ध चक्रातून मस्तकातील आज्ञा चक्रापर्यंत पोहोचते. पुढे ब्रह्मरंध्रापाशी सहस्रदल असणाऱ्या विशुद्ध चक्रात विलीन होते. इथे जीवाशिवाचे ऐक्य घडून येते. कोविक 326 ते 386 या मार्गाने जाण्यासाठी इंद्रिय निग्रह पाहिजे. त्यासाठी विषय सोडण्याची गरज नसून त्याबद्दलची आसक्ती टाकून नियमन केले पाहिजे. मग मन ध्यानासाठी ताब्यात येते. निर्वात स्थळी ठेवलेल्या दिव्याप्रमाणे मन स्थिर होते. नवे मनाचे मनपणच संपून जाते. केवळ चैतन्य उरते. अशी चैतन्याची स्थिती प्राप्त झाल्यावर देहावर दुःखाचे डोंगर कोसळले तरी त्याची त्या साधकाला पर्वा नसते. विषय वासनेवर ताबा मिळवण्यासाठी इंद्रिय निग्रह आवश्यक. त्यात कष्ट असतील पण त्या कष्टाचा बावू करण्याचे कारण नाही. ओवी 387 ते 429 साम्य स्थितीचे महत्व. हे सारे अवघड आहे. आपल्या पायाने आपल्या पाठीवर चालण्यासारखा हा अशक्याचाच प्रकार आहे. म्हणून यापेक्षा साम्य स्थिती प्राप्त करून घ्यावी. भगवंत सांगतात, अर्जुना मी सर्वांच्या ठाई सारखा व्यापून राहिलो आहे असे पक्के समजून मलाच पहा. वस्त्रामध्ये जसा एक तंतूच असतो किंवा अलंकार भिन्न भिन्न असतीलही पण सोने तेच असते, तसे चराचर सर्वत्र मलाच पहा. म्हणजे सुखदुःख आपणासमोर येणारच नाही. हीच समत्ववृत्ती किंवा साम्य स्थिती, अशी समत्ववृत्ती प्राप्त होणे यापेक्षा दुसरा श्रेष्ठ लाभ कोणता यावर अर्जुन एक शंका विचारतो. ही साम्य स्थिती प्राप्त होण्यासाठी मन निश्चल असणे जरुरीच, पण ते तर चंचल. मग काय करावे? भगवंत सांगतात, यासाठी अभ्यास व वैराग्य यांच्या मदतीने त्याला आत्मसुखाची गोडी लाव, म्हणजे ते हलके हलके ताब्यात येत जाईल. ओवी 430 ते 497 शंका निरसन. अर्जुनास आणखी एका शंकेने ग्रासून टाकले. जर ही योग साधना चाललेली असताना साधकाचा मृत्यू झाला तर त्या साधनेचे पुढे काय होते? भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना ही साधना कधीच वाया जात नाही. ज्या घरात ईश्वराची एकनिष्ठपणे सेवा घडते त्या पवित्र कुळात हा योगभ्रष्ट, ज्याची साधना अपूर्ण राहिली असा म्हणून योगभ्रष्ट जीव जन्म घेतो व पुन्हा त्याची साधना सुरू होते. योग मार्गाचे प्रयत्नपूर्वक आचरण करून जो जीव अंतिमतः श्रेष्ठ मोक्ष प्राप्तीस प्राप्त करतो असा हा कुंडलिनी योग. ज्ञानदेव या योग मार्गाला पंथराज म्हणतात. हे कुंडलिनी जगदंबा, चैतन्य चक्रवर्तींची शोभा, जेथे विश्व बीजाची या कोंभा सावली केली. धन्यवाद. श्रीकृष्णार्पण मस्तू.